एक दुर्घटना प्रबंधन और अनुसंधान की ओर से दुर्घटना में गंभीर जख्मी लोगों को प्राथमिक उपचार देने के उद्देश्य से रविवार को 10 बजे के करीब अपघात प्रबंधन केंद्र का उद्घाटन किया गया। यह केंद्र शहर के बंडू सोनी लेआउट आईटी पार्क रोड परसोड़ी में स्थित है। बहुत बार मानवीय गलती के चलते सड़क दुर्घटना में एक निर्दोष व्यक्ति की मृत्यु हो जाती है, जिसके चलते बहुत बार एक घर के कर्ता धर्ता की मृत्यु या विकलांगता के कारण एक परिवार को सामाजिक, आर्थिक, मानसिक, पारिवारिक और वित्तीय बर्बादी को झेलना पड़ता है। एक संशोधन में पाया गया है कि सड़क दुर्घटना में प्राथमिक उपचार न मिलने के कारण सड़क दुर्घटना के शिकार व्यक्ति की मृत्यु हो जाती है और प्राथमिक चिकित्सा का अभाव ना हो, इसलिए रविवार को सड़क दुर्घटना प्रबंधन और अनुसंधान की ओर से अपघात प्रबंधन केंद्र का उद्घाटन किया गया। इस दौरान कार्यक्रम का उद्घाटन खासदार डॉक्टर विकास महात्मे ने किया। साथ ही इस दौरान संस्थापक अध्यक्ष राजीव वाघ, महासचिव डॉक्टर प्रदीप येणे और महासचिव अमन बोरे भी उपस्थित थे। उपक्रम गेल्या 20 वर्षापासून चालवतोय आणि या उपक्रमातून मानवी चुकीने होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण कसे आणता येईल, रस्ते अपघाताला ज्या मानवी चुका आहे त्या मद्यपान करणे, वेगात वाहन चालवणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे, एकापेक्षा अधिक व्यक्ती वाहनावर बसून चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, अशा एक ना अनेक मानवी चुका आहे। या विपरीत तांत्रिक चुका म्हटल्या तर बोटावर बोजणे इतक्या असतील की वाहनाचे ब्रेक फेल झाले किंवा ते वाहन जळाले, तसे छोट्या मोठ्या असतील आणि नैसर्गिक त्याही 2-5 असतील, पूर आलं किंवा एखादं भूस्खलन झालं अशाच वेळी, पण सर्वात जास्त ज्या मानवी चुका आहे त्या मानवी चुका 90% आहेत आणि या 90% चुकांवर नियंत्रण आणणे ही फार म्हणजे कठीण प्रश्न भारतासमोर, देशासमोर ठरलेला आहे। कारण देशात दरवर्षी 5 लाख लोक गंभीर अपघातग्रस्त होतात आणि 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो। म्हणजे एखाद्या तहसील स्तरावर राहतील एवढे लोक दरवर्षी या जगातून अपघातात मृत्यू पावून जगातून निघून जातात। रस्ते सांसद रस्ता सुरक्षा समिती जी आहे त्याच्यात मी आहे आणि आम्ही बैठका घेतो, मी बैठका आयोजित करतो, कारण आपले जे नेते नितीन गडकरी यांचं स्वप्न आहे, पण ते आत्ताच राजू वाघ यांनी सांगितले की वेळ देऊ शकत नाही, पण त्याच्यामुळे मी या बैठका कॉल करतो। त्याच्यात राजू वाघ अत्यंत हिरिरीने स्वतःचे मुद्दे मांडतात आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडतात आणि स्वतः काम पण करतात, कारण विचार देणारे खूप आहेत पण प्रत्यक्षात काम करणारे ग्राउंडवर कमी आहे। तर राजू वाघ आणि त्यांची टीम हे चांगलं काम करत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या याच्यातले खूप जणांचे जीव वाचत आहेत, त्याच्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू। कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, NBC न्यूज़ नागपुर।